खापरखेड़ा पुलिस थाना अंतर्गत हत्या का मामला सामने आया है। आरोपियों ने कुदाल से वार कर संतोष सोलंकी नामक व्यक्ति की बेरहमी से हत्या कर दी। खेती में इस्तेमाल होने वाली कुदाल से संतोष की बेरहमी से हत्या कर दी। इस मामले को किसने अंजाम दिया और क्यों दिया, ये अभी तक स्पष्ट नहीं हो पाया है। मृतक संतोष का खापरखेड़ा में मिल्क शेक और जूस का दुकान था। मृतक के परिवार में पत्नी और दो बच्चे हैं, मगर पिछले चार महीनों से संतोष अपने परिवार से अलग रहता था। जब से वारदात हुई तब संतोष घर पर अकेला था। वारदात की जानकारी मिलते ही खापरखेड़ा पुलिस घटनास्थल पर पहुंची। पुलिस ने पंचनामा कर आगे की जांच करी है। खापरखेड़ा पोस्ट अधीन संतोष सोलंकी वय 55 वर्ष या इसमाचं मर्डर झाल्याबाबत दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली। सदर ठिकाणी पोलीस पोचले असता त्या इसम संतोष सोलंकी ज्या ठिकाणी राहतो त्या घराची एक वीट काढून त्याचा दरवाजा तोडण्यात आलेला होता आणि तो झोपलेला असताना त्या अवस्थेत त्याला टिकावाने जो फावडा खड्डा खोदण्यासाठी जो वापरला जातो त्या टिकावाने त्याला घाव घालून त्याच्या डोक्यात जखमा करून त्याला त्याचा खून करण्यात आलेला। समोरच्या तपासामध्ये काय आठवण झालं सर? अजून समोर तपास आपला आता तपास चालू आहे त्या अनुषंगाने की यामागे या खुनामागे पार्श्वभूमी काय आहे, का घडलं असेल त्याबाबत आमची टीम दोन टीम आम्ही रवाना केलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त एनसीबीची टीम देखील आहे। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे देखील आमचा तपास चालू। मृतक घरी एकटाच होता का त्या टायमामध्ये? येस, मृतकाला पत्नी आणि तीन मुलं आहेत, परंतु गेल्या चार महिन्यापासून ते सोबत राहत नाही आहे। मयत हा त्या ठिकाणी एकटाच होता आणि झोपलेला होता। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।